कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार मंत्री छगन भुजबळ. नाशिकच्या गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाजे महोत्सव व राखी महोत्सवास दिलेल्या भेटी प्रसंगी मंत्री छगन भुजबळ हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनिया नाकाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कलाग्रामसाठी सुमारे 8 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून या कलाग्राममध्ये कायमस्वरूपी 100 स्टॉल उभारले जाणार असून येत्या 2-3 महिन्यात कलाग्रामचे काम पूर्ण केले जाणार असून ते स्वयंसहाय्य बचत गट, महिला बचत गट, आदिवासी महिला उद्योजक यांच्यासाठी माफक दरात खुले केले जाणार आहे. तसेच येवल्याच्या पैठणी केंद्रात देखील हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.